मंगळ मंगळ हा या या ग्रहाला पृथ्वीचा पुत्र मानला जातो, म्हणून त्याला भौम, कुंज, अंगारक, अग्नी अशी नावं दिली. मंगळ हा सूर्यमालेतील चौथ्या क्रमांकाचा ग्रह आणि आपल्या पृथ्वी क्षेत्राचा ग्रह. आणि त्यामुळं झालं काय की पृथ्वी जवळचा असल्यामुळं ज्या ज्यावेळी तो आपल्या पृथ्वीजवळ येतो त्यावेळी तो तांबू दिसायला लागला दिसतो. आणि तांबूस म्हणजे तांबडं म्हणजे रक्त, आणि रक्तामुळं हा जो ग्रह आहे हा तसा बदनाम झालेला आहे. अनेक काही अप्रिय घटना आणि मंगळ जवळ येणं याचा संबंध जोडला गेला आणि त्यामुळे हा ग्रह बदनाम येत आलेला आहे. प्रत्यक्षात तसा हा ग्रह नाही आहे. पहिल्यांदा गॅलिलिओनं मंगळाकडे पाहिलं, त्याच्यानंतर इटलीच्या राजानं ज्या दुर्बीण दिली का साड्याटींची जिओवानी शापरेल नावाच्या खगोलविदाला, त्यानं त्या ग्रहाचंकडं निरीक्षण केलं आणि त्यावेळी त्याने खूप छान असे निरीक्षण करून नकाशे काढले. या नकाशामध्ये काही घडी दिसत त्याला या मंगळावरती. त्या मंगळावरच्या घडीला त्यानं इटालियन भाषेमध्ये चॅनेली असं नाव दिलं गेलं. चॅनेलीचं भाषांतर दुर्दैवानं इंग्रज लोकांनी कॅनॉल्स केलं आणि मंगळावरती कॅनॉल्स आहेत असं काहीतरी लोकांना वाटायला लागलं. आणि ह्याचा परिणाम असा झाला की अमेरिकेतला एक लॉवेल नावाचा एक ग्रस्त होता, त्यानं ह्या मंगळाच्या कॅनॉल्सच्या शोधासाठी खूप मोठी मोहीम उघडली. मोठी स्वतःची दुर्बीण घेतली, मोठी वेधशाळा बांधली आणि त्यातनं निरीक्षण केलं. आणि तो म्हणतो होता की येस हो, मंगळावरती कॅनॉल्स आहेत. त्यानं खूप काही निरीक्षणं केली. त्यातलं त्याचं महत्त्वाचं निरीक्षण असं ठरलं की मंगळावरच्या ध्रुव प्रदेशामध्ये पांढरा भाग दिसतो, म्हणजे ध्रुव प्रदेश हा बर्फानं बनलेला असावा असं त्याचं म्हणणं होतं. आणि या हा ज्या बर्फाचं जे पाणी पुढं पुढं होऊन आणि ते पाणी वाहण्यासाठी पाणी वाहून नेण्यासाठी कॅनॉल्स खणले असावेत मंगळावरच्या लोकांनी असं त्यानं जाहीर केलं. त्यानं मार्स नावाचं पुस्तक दिलं. पुस्तकात त्या तो म्हणत होता की मंगळावरती प्रगत जीवसृष्टी आहे, आपल्यासारखेच तिथं माणसं आहेत, ते मंगळावरच्या ध्रुवप्रस्थ पाणी कॅनॉल्सनं वाहून ते शेती करतायत. शेतीवरती ज्या शेतीच्यावेळी शेतीवर एखादं पीक असतं त्यावेळी मंगळाचा रंग वेगळा दिसतो, पीक काढलं की मंगळाचा रंग बदलतो, अशा अनेक गोष्टी त्यानं त्याच्यामध्ये म्हणल्या. मात्र त्याला जे कॅनॉल दिसत होते ते अनेक लोकांना काही दिसत नव्हते. त्याच्यामुळं त्या बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की नाही, लॉवेलचं काही तसं काही लॉवेलच्या म्हणण्याप्रमाणे मंगळावरती कुठल्याही प्रकारचे कॅनॉल्स नाही. आणि ह्याच्यामुळं काय झालं काय की अनेक कथा कादंबऱ्यामध्ये मंगळ आणि त्याचे कॅनॉल्स आणि मंगळे याच्याविषयी खूप मोठ्या मोठ्या बातम्या आणि कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. ती एच जी वेल्स यांची वॉर ऑफ द वर्ल्ड्स नावाची कादंबरी इतकी गाजली की अजूनसुद्धा एच जी वेल्सच्या वॉर ऑफ द वर्ल्डची अनेक वेळा सिनेमा आणि नाटकं येऊन गेलेली आहेत. मंगळ तसा खूप दूर असल्यामुळं दुर्बिणीतनं पाहिल्यासुद्धा त्याचं बिंदुबिंब खूप छोटं दिसतं. मात्र ज्यावेळी अवकाश मोहिमा चालू झाल्या आणि दुर्बिणीची ताकद वाढायला लागली त्यावेळी मंगळ कसा आहे आपला कळायला लागलं. सर्वप्रथम रशियन मार्स नावाच्या मोहिमा झाल्या, नंतर अमेरिकेच्या मरिनर नावाच्या मोहिमा झाल्या. काही मोठ्या मोठ्या दुर्बिणीतनं मंगळाचं निरीक्षण केलं गेलं आणि असं लक्षात आलं की मंगळ हा पृथ्वीच्या निम्म्या आकाराचा आहे, म्हणजे अंदाजे 6,800 किलोमीटर. त्याचं आकारमान आहे ते जवळजवळ पृथ्वीच्या 1/8 आणि त्याचं वस्तुमान जे आहे ते 1/10 असा हा छोटा ग्रह. आणि छोटा ग्रह कमी त्याचा जे दाब आहे हवेचा दाब म्हणजे तिथला जे दाब आहे तो दाब खूप खूप कमी आहे. इतका कमी म्हणजे पृथ्वीच्या 7,000 कमी. त्याच्यामुळं आपण खरं तरी विरळच मानायला पाहिजे तिथली हवा, इतकी विरळ आहे. त्या हवेत मुख्यत्वे करून कर्बोद्वीपण म्हणजे CO2 आहे, 95% कर्बोद्वीपणील वायू आहे, 2.5% तिथं नायट्रोजन आहे आणि उरलेल्या याच्यामध्ये काही प्रमाणात आर्गॉन आहे, नंतर पाणी आहे, नंतर ऑक्सिजन आहे. मात्र हे सगळं अतिशय विरळ आहे आणि त्याच्यामुळं ह्या टाईपच्या वातावरणामध्ये जीवसृष्टी नक्कीच डेव्हलप झालेली नसावी, किंवा असेल तर आत्ता तिथे जीवसृष्टी नाही असं लोकांचं म्हणणं होतं. मात्र अधूनमधून मंगळावरती जीवसृष्टी असे अंदाजांमधून शोध लागले जातात. आता मंगळाचा तुम्ही पाहिलं तर तसा बराच अंश तो पृथ्वीसारखा आहे, म्हणजे पृथ्वी जशी आपली 24 तासात फिरते तसा मंगळसुद्धा स्वतःच्या भोवती थोडासा जास्त म्हणजे 24 तास 40 मिनिटात फिरतो. पृथ्वीप्रमाणे त्याचा अक्ष देखील कललेला आहे, म्हणजे आपला अक्ष 3.5 तर मंगळाचा अक्ष 25 कललेला आहे. तर मंगळावरती सुद्धा आपल्यासारखे उन्हाळा हिवाळा म्हणजे थोडा ऋतू होता. मात्र मंगळाचं वर्ष जे आहे मग आपण 365 दिवसामध्ये एक फेरी मारतो पृथ्वीभोवती, मात्र मंगळ रफली 23 महिन्यामध्ये फेरी मारतो. त्याच्यामुळे मंगळाचं ऋतू असे 12 त्याचे मोठ्या काळाचे ऋतू आहे. आणि अशा प्रकारचं हवामान अशा आणि पाणी तिथं मुख्य म्हणजे नाही आहे, झुळझुळ वाहणारं पाणी तिथं नक्कीच नाही, त्याच्यामुळे तिथं जीवसृष्टी डेव्हलप नक्कीच झालेली नाही आहे. तापमान जर पाहाल तिथं तर जास्तीत जास्त दिवसावर गेलं तर 18-20 degrees आणि रात उणे तापमान जे आहे ते जवळजवळ 145 degrees centigrade तेवढं तापमान तिथं ढासळतं.
अशा प्रकारच्या वातावरणामध्ये जीवसृष्टी नाही असं जरी मानलं जायचं तरी अधूनमधून मात्र मंगळावरती जीवसृष्टी असल्याचे शोध लावले जातात आणि अनेक प्रकारचे पण त्याच्यामध्ये अनेक वेळा असं वाटलं जातं की हा हे तसे काही शोध पूर्ण त्याला अनेक प्रकारची दुजोरी मिळत नाही. एक अमेरिकन जिओलॉजीची टीम अंटार्क्टिकामध्ये गेली होती. त्यांना एक छान दगड सापडला, एका मुलीला दगड सापडला. त्या ती आमच्या मुलीने दगड तो आणला. दगडाला ज्यावेळी पृथक्करण केलं गेलं त्यावेळेस कळलं की त्या तो दगड डायरेक्टली मंगळावरनं निघून उडून तो पृथ्वीवरून पडलेला आहे. हा ह्या दगडाचं ज्यावेळी अनालिस केलं गेलं त्यावेळी त्याच्यामध्ये आळ्यासारखे छोटे छोटे भाग दिसले आणि ते आळ्याचे भाग आणि तो त्या दगडाचं वजन त्या दगडाचं आयुष्य जरी पाहिलं गेलं तर जवळजवळ 3.5 अब्ज वर्षापूर्वीचा हा मंगळावरचा दगड पृथ्वीवरती येऊन पडला होता. म्हणजे याचा अर्थ असा की 3.5 अब्ज वर्षापूर्वी मंगळावरती जीवसृष्टी निर्माण होत होती. त्याच काळात पृथ्वीवरती सुद्धा निर्माण होत होती. मात्र पृथ्वीवरची जीवसृष्टी हळूहळू डेव्हलप होत गेली आणि मंगळाने मात्र आपली जीवसृष्टी घालवली. आणि या घालवलेलं मुख्य कारण असं आहे की मंगळावरचं वातावरणातला महत्त्वाचे भाग निघून गेले. CO2 प्रमाण थोडंसं जास्त होतं, पाणी तिथं नव्हतं, त्यामुळे मंगळावरची जीवसृष्टी डेव्हलप झाली आणि परत ती मृत झाली. त्याच्यामुळे आत्ता तरी तिथं मंगळावरती मंगळे किंवा तिथं कॅनॉल्स वाहणार खंडारी माणसं वगैरे नाही आहेत. आता एक आपला पृथ्वीभोवती एक चंद्र फिरतो, मग मंगळावरती चंद्र किती असतील, मंगळाभोवती किती चंद्र फिरत असतील? तर ज्यावेळी दुर्बिणीचा शोध लावला गेला त्यावेळी गुरुच्या भोवती 4 चंद्र सापडले. म्हणजे पृथ्वीच्या भोवती 1, गुरुच्या भोवती 4, म्हणून मंगळाच्या भोवती 2 चंद्र असावेत असा एक समज होता. आणि अशी गमतीची गोष्ट म्हणजे असं की गलिवजच्या सफरीमध्ये जॉनाथन स्विफ्टनं लिहून ठेवलेलं आहे की मंगळाला 2 चंद्र आहेत. हा एक कथेमधली कथा आहे ती. मात्र प्रत्यक्षात खरोखरच मंगळाला 2 चंद्र सापडलेत. आणि तो शोधलं म्हणजे एका असफ हॉल नावाच्या एका माणसानं शोधलं. मंगळ इतका दूर, दुर्बिणीतनं हा असफ हॉल अनेक दिवस दुर्बिणीचं निरीक्षण करून मंगळाभोवती चंद्र शोधत होता पण त्याला चंद्र सापडत नव्हते. अतिशय निराश झाला. निष्कर्षाला पोहोचला की मंगळाभोवती चंद्र नाही. मात्र त्या दिवशी संध्याकाळी ढगाळ वातावरण होतं आणि ठरवलं की आता बस आपण आता मंगळाचं निरीक्षण करायचं नाही. तर त्याच्या पत्नीने त्याला सांगितलं आजची शेवटची रात्र असं तू असं जा दुर्बिणीकडे जाऊन दुर्बिणीत जाऊन पहा, तुला जर मंगळाच्या भोवती जर चंद्र सापडले नाहीत तर असं निर्निष्कर्ष जाहीर करतो की मंगळाच्या भोवती कुठले चंद्र फिरत नाहीत. आणि तो नाईलाज असतो तो दुर्बिणीच्या पाशी गेला. ढग हळूहळू क्लिअर होत गेले आणि आश्चर्य म्हणजे त्याला मंगळाच्या भोवती 2 ताऱ्यासारखे ठिपके दिसले. पुढे निरीक्षण केलं त्याला कळलं की हेच मंगळाचे 2 चंद्र आहेत. आणि हे मंगळावरती शेवटी हा शोध जाहीर केला की असफ हॉलला मंगळाच्या भोवती फिरणारे 2 चंद्र सापडलेत. मात्र मंगळाचे 2 चंद्र जे आहेत ते आपल्या चंद्रासारखे गोल वगैरे नाही आहेत, ते बटाट्याच्या आकाराचे आहेत. म्हणजे त्यातला एक चंद्र जो आहे तो 28 किलोमीटर व्यासाचा दगड आहे, दुसरा आहे तो 15 किलोमीटर व्यासाचा आहे. असा हा मंगळ एकंदरीतच चित्रविचित्र घटनेनं अनेक वेळा तो बातम्यात असतो. आता ज्या मोहिमा चालू त्यातली एक मोहीम म्हणजे प्रत्यक्षात किती वेळ असल्यामुळे असं वाटतं की जसं आपण चंद्रावरती पाऊल टाकतो तसं मंगळावरती आपल्याला जायला हरकत नाही. मात्र मंगळ दूर असल्यामुळं आत्ता तरी हल्ली तरी फक्त रोबोटिक मोहिमा राबवल्या जातात. अजूनही आपण मंगळावरती जाऊन तिथून एखादं गोष्ट परत आणू शकलेलं नाही. मात्र हल्ली तिथं रोबोट काही म्हणजे बग्या म्हणूया अशा बग्या तिथं पाठवल्या गेल्या. त्यातली पाथफाइंडर नावाची एक बग्गी होती, तिनं मंगळावरती उतरली तिथं आणि तिनं आजोबाच्या दगडथोंडे पाहून तिथं पाणी नाही आहे, हवा अतिशय विरळ आहे, तापमान अतिशय चित्रविचित्र तापमान आहे असं शोधलं गेलं. आत्ता तिथं स्पिरिट अँड अपॉर्च्युनिटी नावाच्या 2 बग्ग्या तिथं हिंट आहेत आणि त्यासुद्धा हाच याच प्रकारे शोध लावता आहेत. मात्र असं आता दिसतंय की त्यातला एक ग्लोबल सर्वेअर नावाचं यान आहे, त्या यानानं असं शोधलंय की मंगळाच्या पृष्ठभागाखाली पाणी असावं कारण त्याला घळी अशा दिसल्यात. त्या घळी कशामुळे निर्माण झाल्या असाव्यात तर असं मानलं जातंय की तिथनं पाणी मंद झिरपते आणि त्या झिरपण्यामुळे ह्या घळी निर्माण झाल्या असाव्यात. आत्ताच नुकतंच म्हणजे आपलं यान ज्यावेळी ते जात आहे मंगळाकडं आणि ते सुद्धा या प्रकारचा शोध लावेल असं शास्त्रज्ञांना वाटतंय.